हेलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी एस्पिरेंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आतापर्यंत आपले रेल्वेचे 3 पार्ट झाले, हा चौथा पार्ट आहे। या चौथ्या पार्टमध्ये आपण टाईप नंबर 32 पासून सुरुवात करू, ठीक आहे। टाईप नंबर 32 बघा। एक व्यक्ती एकूण अंतराच्या अर्धा प्रवास 60 किमी पर अवर वेगाने चालते। कोण किती? 60 किमी पर अवर म्हणजे 60 किमी पर तास। व उर्वरित प्रवास 30 किमी पर तास वेगाने चालते, ठीक आहे, वेगाने करतो। तर सरासरी वेग किती? सरासरी वेग किती मित्र, तुम्हाला सरासरीच्या चॅप्टरमध्ये सांगितलं होतं। 2AB अपॉन ए प्लस बी, 2 लिहा गुणेला ए गुणला बी। ए बी म्हणजे 60 गुणिला 30, 60 गुणिला 30 भागेला ए प्लस बी म्हणजे 60 प्लस 30 किती होत आहे? वर 2 जैशी थे गुणिला 60 गुणिला 30 भागेला 60 आणि 30 ची बेरीज किती होती? 90। 90 होते ना। 0 कटला 0 कटला, 3 एक 3 3 3 9, पुन्हा 3 एक 3 3 2 6 आणि 2 1 0 जसे ते 2 गुणिला 20 तुमचं फायनल आन्सर आहे। 2 गुणिला 20 बरोबर किती होते? 20 2 40 तुमचं आन्सर आहे। 40 का किमी पर आवर सरासरी वेग, सरासरी वेग किती आहे तुमचा? 40 किमी पर आवर, ठीक आहे। सरासरी वेग सूत्र काय तुमचं? हे आहे 2AB a + b। तुम्हाला याच प्रकारचा क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला सरासरीमध्ये शिकवला। आणि हां मित्रांनो, बघा तुम्हाला सांगतो, इथे 30 आणि 60 संख्या आहे ना, मोस्टली संख्या कोणत्या राहते माहिती आहे का? 40 आणि 60 संख्या राहते, 40 आणि 60 संख्या राहते। तेव्हा तुमचं डायरेक्ट आन्सर 48 हे पाठ करून ठेवायचं। जेव्हा 40 किमी पर अवर आणि 60 किमी पर अवर जो वेग असेल तेव्हा तुमचं 60 किमी पर अवर हे सॉरी 48 किमी पर अवर आन्सर आहे, ठीक आहे। सरासरी वेग कसं तर आपण काढून घेऊ। काय नाही, सूत्र काय? 2AB अपॉन a + b, 2 लिहा गुणिला 60 गुणिला 40, 60 गुणिला 40, 60 गुणिला 40। ए प्लस बी म्हणजे 40 60 प्लस 40 किती होते? 100। 1 0 कटला 1 0 कटला, 1 0 कटला। किती होते? 2 12 1248, 48 आला तुमचा आन्सर, 48 किमी पर आवर। मोस्टली तुमच्या गणितामध्ये तुम्हाला 30 आणि 60 संख्या काढल्या होत्या ना, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकारच्या गणितात जास्तीत जास्त संख्या 40 आणि 60 असते। तेव्हा तुमचा डायरेक्ट आन्सर तुम्ही आता पाठ करून ठेवा, 48। जेव्हा 20 आणि 30 आन्सर असेल तेव्हा किती राहील? त्यानंतर मित्रांनो 10 आणि 15, 80 आणि 120, 60 आणि 90 एवढे मित्रांनो शक्यता आहे। कोणकोणत्या संख्या विचारल्याच्या? या संख्या विचारण्याच्या शक्यता आहे। कसं काढलं हे काही टेन्शन घेतलं नाही। याच्या अर्धा जर याला जर यांनी भागेला 2 केलं, इकडे भागेला 2 केलं, सरसर डायरेक्ट आन्सरला भागेला 2 करून टाकायचं, किती होतं मग? 2 आणि 4, ठीक आहे। समजत आहे मित्रांनो? जर त्या संख्या या 2 संख्यांच्या अर्ध्या अर्ध्या करून जर आल्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तराला पण तुम्ही अर्ध करायचं। जर याला भागेला 4 केलं, याला भागेला 4 केलं, तर याला पण भागेला 4 करून आन्सर येईल तुमचं 1 आणि 2, ठीक आहे, म्हणजे 1248। इथे किती? दुप्पट होते 80, इथं पण दुप्पट 120 होत आहे, याच्या पण दुप्पट करायचं, 96 आन्सर आहे, ठीक आहे। 48 गुणिले 2 8 2 16 म्हणजे 96। इथे किती केलं? दीडपट केलं, 40 च्या दीडपट 60, इथे दीडपट केलं, याच्या पण दीडपट करायचं। दीडपट करणे म्हणजे 48 प्लस त्याच्या अर्धे त्याच्यामध्ये मिळणं, अर्धे म्हणजे 2 आणि 4 मिळणार, किती होते? 48 प्लस 2 4 म्हणजे 8 12 2, हातचा 1 4 4, 72 तुमचं आन्सर काय? 60 आणि 90 आन्सर 72 आहे, ठीक आहे। तुम्हाला दिसत नाही वाटते 60 आणि 90 दिसत आहे? नाही दिसत ना, ठीक आहे, तरी काही टेन्शन घ्यायचं नाही। 60 आणि 90 आन्सर 72 आहे। 32 नंतर मित्रांनो 33 नंतरचा टाईप, तो पण तुम्हाला हा पण टाईप तुम्हाला आधी मी शिकवला होता सरासरीमध्ये, तरीही एकदा पुन्हा घेतो। एक व्यक्ती एकूण अंतराच्या 1/3 प्रवास 20 किमी पर अवरने करतो, नंतर पुन्हा 1/3 प्रवास 30 किमी पर अवरने करतो, 20 किमी पर अवर पुन्हा 30 किमी पर अवर, मग काय म्हणतो काय? आणखी राहिलेला प्रवास तुम्हाला 10 किमी पर अवर, तुम्हाला काय करायचं आहे? सरासरी वेग काढायचा आहे। तर त्याचा मूळ वेग किती का? सरासरी वेग किती? सेमच आहे, सॉरी इकडे। तर त्या व्यक्तीचा सरासरी वेग किती? त्या व्यक्तीचा सरासरी वेग किती? सरासरी वेग बरोबर तुम्हाला सांगितलं सूत्र, मी काय सांगितलं होतं? 2AB अपॉन a + b। पण हे सूत्र कवा लागणार मित्रांनो? जेव्हा फक्त दोन असन तेव्हा, दोन वेग असन तेव्हा। आता वेग आहे 3, मग काय सूत्र आहे? 2AB c अपॉन AB + BC + CA हे सूत्र आहे, ठीक आहे मित्रांनो, कळतं? एकदा पेन फिल करून घेतो।
हे मोड़ू का दहा वीस तीस है डायरेक्ट वीस तीस दहा का हरकत नहीं दोन गुणीला वीस गुणीला तीस गुणीला दहा किती आपला वेग होता ए बी सी दोन गुणला ए बी सी दोन गुणला ए बी सी म्हणजे वीस गुणला तीस गुणला दहा आता काय नाही ए गुणला बी म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही वीस आहे तीस आहे आणि दहा आहे ह्या दोन संख्येचा गुणाकार ह्या दोन संख्येचा गुणाकार आणि ह्या दोन संख्येचा गुणाकार कसं करायचं असं असं करायचं आणि वरून असं आडवा ठीक आहे खालून हे अशा मिशा काढायच्या आणि वरतून असून त्या मिशा असं काय माहीत आता वीस गुणला तीस किती होते ए गुणला बी म्हणजे वीस गुणला तीस लिहून घ्यायचं वीस गुणिला तीस प्लस चिन्ह पुन्हा बी आणि सी म्हणजे तीस गुणला दहा तीस गुणला दहा प्लस पुन्हा वीस गुणला दहा वीस गुणला दहा किती होत आहे वर दोन आहे गुणिला वीस गुणिला तीस गुणिला दहा भागेला वीस आणि तीसचा गुणाकार तीन दोन्ही सहा आणि दोनशे ने दोनशे ते प्लस तीस आणि दहाचा गुणाकार म्हणजे तीनशे प्लस वीस आणि दहाचा गुणाकार म्हणजे दोनशे ठीक आहे आता काय करायला मित्रांनो इथे दिसत आहे तुम्हाला इकडे लिहितो दोन गुणिला वीस गुणिला तीस गुणिला दहा भागेला सहाशे प्लस तीनशे प्लस दोनशे सहा तीन नऊशे झाले नऊशे दोनशे अकराशे अकराशे तुमचं फायनल अकराशे आलं किती ठीक आहे एक शून्य कटला दोन शून्य कटले एक शून्य कटला दोन शून्य कटले आता वर काय आले वीस त्रिक साठ साठ दुने एकशे वीस एकशे वीस भागेला अकरा तुमचं फायनल आन्सर आहे हा का झाला सरासरी वेग एकशे वीस भागेला अकरा तुम्ही करू शकता पुन्हा किती होते अकरा दहा हे एकशे दहा दहा पॉईंट नऊ दहा पॉईंट नऊ किमी पर अवर तुमचं आन्सर आहे ठीक आहे इथपर्यंत गोष्ट कळता मित्रांनो यानंतर तेहतीस नंतर चौतीस नंबरचा टाईप बघू आता टाईप नंबर चौतीस काय म्हणतो एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाचशे सहा वेगाने ऑफिसला गेला किती पाचशे सहा वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो दोन तास उशिरा पोचला दोन तास उशिरा पोचतो तर त्याचा मूळ वेग किती मूळ वेग किती पाच सहा आणि दोन तास उशिरा बघा मित्रांनो दोन तास उशिरा जर पोचलं असेल तर नेमकं काय करायचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही आधी एकदा पाच सहा आणि दोन तास अंश आपण अंश भागला अंश आणि अंश अपॉन अंशछेद फरक अंशछेद फरक गुणिला तास ठीक आहे अंश भागेला अंशछेद फरक गुणिला तास किती आहे अंश किती आहे पाच भागेला अंशछेद फरक किती आहे एकचा फरक आहे गुणिला तास किती दोन बस एवढंच तुमचा आन्सर आहे किती पाच गुणे दहा मूळ वेग किती दहा आहे त्याचा मूळ वेग दहा बस दहा काय राहील का सगळ्या गोष्टी कशामध्ये तास किमी बरोबर किमी बरोबर ठीक आहे एवढं आन्सर आहे कसं काढलं मी इकडे आहे की टेन्शन घ्यायचं नाही अंश अपॉन छेद आहे पाच भागेला सहा त्याचा अंश अपॉन छेद आहे दुसरीकडे दोन तास आहे उशीर होत आहे मग अंश भागेला अंश अंश आणि छेदाचा फरक घ्यायचा आहे गुणिले तास घ्यायचा आहे बस एवढं आन्स एवढं एवढं सूत्र आहे तुम्हाला या संख्या टाकली आणि दहा काढलं एवढंच आहे ठीक आहे पस्तीस चौतीस नंतर मित्रांनो पस्तीस नंबरचा प्रश्न बघा किंवा पस्तीस नंबरचा टाईप बघा प्रत्येक मित्रांनो मी नवीन नवीन टाईप घेऊन राहिलो ठीक आहे टाईप नंबर पस्तीस आहे एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या सातशे पाच पट वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो दोन तास लवकर पोचतो काय म्हणताय सातशे पाच पट वेगाने गेला तेव्हा तो दोन तास लवकर पोचतो दोन तास लवकर पोचतो म्हणताय बघा मित्रांनो टाईप नंबर चौतीस म्हणजे या आधीचा जो टाईप होता ना तो होता दोन तास उशिरा पोचतो ठीक आहे दोन तास उशिरा होता आता दोन तास लवकर पोचतो यासाठी नेमकं काय ते सूत्र बघू समोरचं गणित काय विचारत आहे तुम्हाला दोन तास लवकर ऑफिसला पोचतो तर त्याचा मूळ वेग काढायचा आहे तुम्हाला मूळ वेग काढायचा आहे मित्रांनो आता मूळ वेग मघासारखं सूत्र आहे काय होतं मित्रांनो सूत्र अंश भागेला अंश छेद फरक गुणिला तास ठीक आहे असंच आहे ना अंश लिहून घ्या सात भागेला अंश मायनस छेद किंवा अंश अंश आणि छेदचा फरक किती आहे सात मायनस पाच किती येते दोन होते गुणिला तास किती आपले दोन तास ठीक आहे बस एवढंच आहे आन्सर दोन दोन कटले मूळ वेग त्याचा सात सात काय तर किमी पर अवर सात किमी पर अवर ठीक आहे सात किमी बरोबर त्याचा वेग आहे एकदा आन्सर चेक करून घे तुम्ही ठीक आहे सात किमी बरोबर
त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट गणित घेऊ 36 नंबरचं गणित घेऊ आता कुठे गेले 36 नंबर हो ठीक आहे एक मिनिट डस्टर नाही दिसतंय मला आता जाऊ दे ठीक आहे 35 झाल्यानंतर मित्रांनो आता 36 नंबरचा टाईप बघा ठीक आहे 20 मीटर सॉरी 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर तिचा वेग किती तुम्हाला वेग काढायचा आहे इथे ट्रेन किती आहे 200 मीटर लांब ट्रेन आहे ट्रेनची लांबी 200 मीटर त्यानंतर वेळ किती आहे 10 सेकंद वेळ किती आहे 10 सेकंद आहे तुम्हाला वेग काढायचा आहे का 200 मीटर लांब ट्रेन आहे 10 सेकंदामध्ये उभ्या व्यक्तीला 10 सेकंदामध्ये ओलांडते तर तुम्हाला ट्रेनचा वेग काढायचा आहे वेगसाठी मित्रांनो तुम्हाला सूत्र सांगितलं होतं अंतर अपॉन वेग इथे अंतर म्हणजेच काय घ्यायचं आहे मित्रांनो ट्रेनची लांबी घ्यायची आहे अंतर किती आहे 200 अपॉन वेळ किती आहे 10 सेकंद हे काय मीटर पर सेकंडमध्ये आहे तुम्ही हे वरचं मीटर आहे 200 मीटर आणि वेळ आहे 10 सेकंद हे निघेल मित्रांनो मीटर पर सेकंडमध्ये किती 10 खालचा कटला वरचा 10 कटला 20 काय राहील हे मीटर पर सेकंद जर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये विचारलं तुमचं हे आन्सर राहील नाहीतर 20 मीटर पर सेकंद बरोबर तुम्हाला ट्रिकमध्ये काय सांगितलं होतं मी 72 किमी पर आवर होते ठीक आहे जर किलोमीटर पर आवर म्हणून सांगितलं विचारलं तुम्हाला हे द्यायचं आहे आणि नाही तर मग मीटर पर सेकंदमध्ये हे आहे ठीक आहे हे 72 कसे काढले मित्रांनो काही नाही 20 काय केलं आपण मीटर पर सेकंद तुम्हाला किमी पर आवरमध्ये जर करायचं असेल तर 18/5 करावं लागेल ठीक आहे 20 × 18/5 5 × 5 = 20 होते आणि 4 × 18 म्हणजे 18 × 72 हे काय किमी पर आवरमध्ये ठीक आहे मित्र इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे माझं डस्टर नाही दिसतं आता ओके काय हरकत नाही हे समजलं ना हे कसं काढलं तर तुम्हाला आधी पण ह्या गोष्टी सांगितल्या मी आता हे गणित नेमकं इथं मी काय घेतलं मित्रांनो हा टाईप ह्याच प्रकारचा टाईप किंवा हाच टाईप मी आधी पण घेतला आहे फक्त मित्रांनो इथे तुम्हाला एक ट्रिक कशी ट्रिक सांगण्यासाठी मी हे घेतला आहे टाईप इथे बघा ट्रेनची तो व्यक्ती काय म्हणते उभ्या व्यक्तीला ओलांडणे म्हणजे काय ट्रेन स्वतःची लांबीलाच पार करत आहे ना ट्रेनची लांबी किती आहे 200 हे 200 पार करायला तिला मित्रांनो 10 सेकंद लागत आहे 200 मीटर पार करायला तिला 10 सेकंद लागत आहे ठीक आहे आता याला काय करायचं एका सेकंदमध्ये किंवा मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करा किती होते एक मीटर पर एक सेकंद एका सेकंदमध्ये किती लागन याला आपण याला 10 ने भागून घ्या मग त्याला 10 भागलं तर याला पण 10 ने भागावं लागेल किती राहिले 20 म्हणजे 20 मीटर एका सेकंदामध्ये ते 20 मीटर चालत आहे समजत आहे का मित्रांनो मी काय केलं का 200 मीटर जायला त्या ट्रेनला म्हणजे स्वतःची लांबी 200 मीटर पार करायला त्या ट्रेनला 10 सेकंद लागत आहे तर मग एक सेकंदामध्ये किती पार करण ते 20 मीटर पार करण कसं काढलं एक सेकंद कारण आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये काढायचं आहे ना मीटर पर सेकंद म्हणजेच एका सेकंदामध्ये किती मीटर चालत आहे एका सेकंदामध्ये आपण काढलं 200 मीटर चालत आहे हे कसं काढलं का 10 सेकंदला एक सेकंद बनवण्यासाठी आपण इकडे 10 ने भागलं त्यामुळे आपण इकडे पण आपल्याला 10 ने भागावं लागेल ठीक आहे हा झाला तुमचा मीटर पर सेकंदमध्ये वेग 20 मीटर पर सेकंदमध्ये वेग झाला तुम्हाला एक्झाममध्ये मीटर पर सेकंदमध्ये विचारला तर मीटर पर सेकंद काढा नाही तर मग किमी पर आवरमध्ये काढायचं असेल तुम्हाला 72 किमी पर आवर ठीक आहे हे कसं काढलं 72 तुम्हाला मी क्लास नंबर 1 त्या ट्रिक कशा लक्षात ठेवायच्या ते सगळ्या ट्रिक तुम्हाला सांगितल्या आहे नाही तर काही टेन्शन घ्यायचं नाही थोडं कॅल्क्युलेशन वजन या ज्या 20 आहे ना आपल्या 20 किमी पर आवरमध्ये करण्यासाठी हा मीटर पर सेकंडमध्ये आहे ना त्याला किमी पर आवरमध्ये करण्यासाठी 18/5 गुणा लागेल ठीक आहे मित्रांनो बस एवढं 5 × 5 = 20 आणि 18 × 72 एवढं तुम्ही करू शकता ठीक आहे आणखी एक ट्रिक आहे मित्रांनो कशी तर जर तुम्हाला वेगच विचारला होता ना 36 नंबर तिचा वेग काढा हो याला आणखी दुसरी कोणती ट्रिक नाही बस हेच ट्रिक आहे ट्रिक पाठ करून घ्या तुम्ही काय लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो 37 नंबरचा टाईप आहे 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते किती आहे मी थोडी पेन एकदा पुन्हा फील करतो ठीक आहे 37 नंबरचा टाईप बघा मित्रांनो 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती
वेळेत ओलांडेल. बघा मित्रांनो, ती काय म्हणता मित्रांनो, 200 मीटर लांब ट्रेन आहे, एका व्यक्तीला किंवा उभ्यावाल्या व्यक्तीला किती सेकंदात, 10 सेकंदामध्ये ओलांडते. त्या उभ्या व्यक्तीला ओलांडणे म्हणजे स्वतःचीच लांबी पार करणे आणि तिची, ठीक आहे, किती लांबी आहे ट्रेनची, 200 मीटर लांब आहे, ठीक आहे. हे 200 मीटर पार करण्यासाठी मित्रांनो तिला 10 सेकंद लागत आहे, 200 मीटर पार करण्यासाठी तिला 10 सेकंद लागत आहे. मग काय विचारलं तुम्हाला, तर 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. बघा, हे 300 मीटर लांब प्लॅटफॉर्म म्हणजेच मित्रांनो काय, हे रेल्वेची लांबी आहेच त्याच्यामध्ये, म्हणजे 300 मीटर प्लॅटफॉर्म आहेच प्लस रेल्वेची लांबी पण आहे त्याच्यामध्ये. जर प्लॅटफॉर्मला जर गाडी आपली रेल्वे ओलांडत असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी तर ओलांडतेच, शिवाय तिची स्वतःची पण लांबी ओलांडते, ठीक आहे. तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे का, रेल्वे जर एक खांब ओलांडत असेल, व्यक्तीला ओलांडत असेल, एखादी कोणता खांब, कोणता इलेक्ट्रिक खांब ओलांडत असेल, व्यक्तीला ओलांडत असेल, तर काय रेल्वे स्वतःची लांबी अंतर काय घ्यायचं, रेल्वेची लांबी किंवा रेल्वे स्वतःची लांबीला ओलांडत असते. जर ती पूल असो, पुलाला ओलांडत असेल, किंवा एखादी प्लॅटफॉर्म असो किंवा बोगदा असो, यांना जर ओलांडत असेल तर ती मित्रांनो यांना तर ओलांडतेच प्लस रेल्वे स्वतःच्या लांबीला पण ओलांडते, ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जर व्यक्ती आणि खांबाला ओलांडत असेल ती फक्त अंतर म्हणून रेल्वे घ्यायचं आहे, जर ह्या 3 गोष्टींना ओलांडत असेल तर अंतर म्हणून हे 3 पैकी कोणतं जे 1 विचारलं ते घ्यायचं आहे, सोबत त्याला रेल्वे पण घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे बोगदा ओलांडत असेल तर बोगदा प्लस रेल्वेची लांबी घ्यायचं, ठीक आहे. इथे प्लॅटफॉर्म विचारत आहे तर प्लॅटफॉर्म प्लस रेल्वेची लांबी घ्यायचं, ठीक आहे, अंतर म्हणून. मग आपलं काय अंतर आलं, प्लॅटफॉर्म प्लस रेल्वेची लांबी ह्यांना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणताय, असंच क्वेश्चन आहे ना. बघा मित्रांनो, ह्यांना ओलांडण्यासाठी किती वेळ लागत आहे, तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, इथे 200 मीटर ओलांडण्यासाठी तिला 10 सेकंद लागत आहे ना, 10 सेकंद तर इथं खाणार आहे ते, हीच रेल्वेची लांबी आहे ना, ही रेल्वेची लांबी 200 मीटरसाठी 10 सेकंद लागत आहे. मग 300 साठी किती लागेल, 200 दीडपट होतात, याच्या पण दीडपट 15, इथे 15 सेकंद लागत आहे, ठीक आहे. आता पूर्ण प्लॅटफॉर्म प्लस रेल्वेची लांबी दोन्ही मिळून ओलांडण्यासाठी 15 किती येते, 25 सेकंद लागत आहे, हे तुमचं फायनल आन्सर आहे, ठीक आहे मित्रांनो. कसं काढलं मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो मी, का रेल्वेची लांबी 200 मीटर आहे, ती ओलांडण्यासाठी तिला 10 सेकंद लागत आहे, तर प्लॅटफॉर्म तिला ओलांडायचा आहे. प्लॅटफॉर्म ओलांडणे म्हणजेच काय, प्लॅटफॉर्म तर आलंच त्याच्यात 300 मीटर प्लस रेल्वेची लांबी पण आली, ठीक आहे. मग रेल्वेची लांबी ओलांडण्यासाठी ऑलरेडी तिला 10 सेकंद दिलेलेच आहे इथे, ठीक आहे, समजत आहे ना. मग याच्यावरून असं समजते का, सरळसर 200 मीटर रेल्वेची लांबी आहे, तिला 10 सेकंद लागत आहे, तर तुम्हाला काय काढायचं आहे, हे काढा 300 मीटरसाठी किती लागेल, आधी हे करून घ्या, काय काढायचं, मीटर पर सेकंदमध्ये करा ना, 200 मीटरसाठी 10 सेकंद लागत आहे, तर 1 सेकंदामध्ये किती ओलांडत येते, 20, याला 10 शून्य काढून टाका, याला 0 काढून टाका, म्हणजे 20 मीटर ओलांडत आहे ती 1 सेकंदामध्ये. आता काय मित्रांनो, यालाच किती तुम्हाला 300 करायचं आहे, 20 ला 300 करण्यासाठी किती करायला लागेल, 15 15 2 30 आणि 10, इथे जर 15 गुणलं इकडे पण 15 गुणायचं आहे, ठीक आहे, आलं 15 सेकंद, किती 300 मीटर ओलांडण्यासाठी 15 सेकंद आलं, 300 मीटर ओलांडण्यासाठी 15 सेकंद प्लस रेल्वेची लांबी पण आली त्याच्यामध्ये, इथे 10 सेकंद आहे, 15 किती होते, 25 सेकंद, ठीक आहे. नाही तर पुन्हा डायरेक्ट जर तुम्हाला काढायचं असेल, हा वेग तर भेटला असेल तुमच्याकडे, वेग भेटला आहे ना 20 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंद काय, तुम्हाला 500 मीटर ओलांडायचं आहे, कसं का, रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी 300 प्लस रेल्वेची लांबी 200, एकूण 500 मीटर ओलांडायचं आहे, याला डायरेक्ट 500 कसंही करून टाका तुम्ही, किती ने गुणा इथे 25 गुणा लागेल, इकडे 25 गुणा, मग झालं 500 इथे, इथे 500 झाली, इथे 500 झाली, ठीक आहे. या प्रकारे त्यांनी सोडवा, किंवा मग इथे वेग तर आला, तुम्हाला अंतर पार करायचं आहे, 500 मीटर अंतर पार करण्यासाठी काय लागेल मित्रांनो, अंतर अपन वेग 20 बरोबर काय येईल, वेळ, ठीक आहे, वेळ बरोबर अंतर अपन वेग, तुम्हाला 500 मीटर पार करायचं आहे, हा वेग भेटला तुमच्याकडे, 0 0 काटा आणि या 4 50 4 25, ठीक आहे. हे झालं मित्रांनो आपलं याच्यानुसार शॉर्ट ट्रिकनुसार, याला आता बेसिकनुसार कसं ते मी सांगतो, हे जाता का, ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणते, 200 मीटर लांब ट्रेन आहे, एका प्लॅटफॉर्मला एका उभ्या व्यक्तीला 10 सेकंदामध्ये ओलांडते, बघा कसं काढायचं, तुम्हाला वेग काढायचा आधी पहिलं, बरोबर
किंवा 300 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती वेळेमध्ये ओलांडते? आधी वेग काढायचा आहे, कसं? अंतर भागेला वेळ, अंतर किती आहे 200, तिचं स्वतःचं वेग, वेळ किती आहे 10 सेकंद, हे मी वर मीटर आहे खाली सेकंद आहे, म्हणजे मीटर पर सेकंदमध्ये वेळ निघेल, 0-0 कटला. वेग काय आला मित्रांनो? 20 मीटर पर सेकंद, हे झाला वेग. ठीक आहे, आता मित्रांनो तुम्हाला फायनल आन्सर काढायचा आहे. काय काढायचं आहे? 300 मीटर लांब पुलाला किती वेळेमध्ये ओलांडेल? किती? वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. अंतर किती आहे मित्रांनो इथे? 300 प्लस 200. 300 प्लस 200 का घेतलं? का 300 मीटर पूल आहे आणि हिर झाली रेल्वे, आपण वेग किती आहे 20 मीटर. ठीक आहे, हे मीटरमध्ये आहे, हे मीटर मीटर पर सेकंडमध्ये आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 300 आणि 200 मित्रांनो इथे 500 आले आणि खाली 20 आहे. ठीक आहे, 0-0 कटला आणि याच्या अर्धे 25 काय राहिले हे मित्रांनो? 25 मीटर पर सेकंडमध्ये, कारण सगळ्या गोष्टी इथे मीटरमध्ये चालल्या. ठीक आहे, 25 मीटर पर सेकंद तुमचा वेग आहे, 25 मीटर पर सेकंद तुमचा वेग आहे. याला जर किमी पर आवरमध्ये करतो म्हटलं तर 25 साठी तुम्हाला सांगितलं तुम्ही 90 किमी पर आवर होते. ठीक आहे, ठीक आहे, 90 किमी पर आवर किंवा 25 मीटर पर सेकंद दोन्ही सारखंच आहे. ठीक आहे, दोन्ही जे तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये असेल तिथे आन्सर, तर मीटर पर सेकंद द्यायचं, तर किमी पर आवरमध्ये आन्सर असेल तर किमी पर आवरमध्ये द्यायचं. हे कसं केलं मित्रांनो? आपण मीटर पर सेकंडला किमी पर आवरमध्ये करण्यासाठी 18/5 गुणाव, 5 5 5 5 25 आणि 18 5 90. ठीक आहे, 90 किमी पर आवर. इथपर्यंत गोष्ट करता तुमच्या, त्यानंतर मित्रांनो 38 नंबरचा क्वेश्चन घेऊ. आता डस्टर कुठे गेलं का मित्रांनो? मला काय ऐकत नाही. 38 नंबरचा प्रश्न घ्यात, पेने वारंवार फील करावं लागते. काय म्हणते क्वेश्चन? 38, दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहेत, त्या दोन्ही रेल्वे एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 व 15 सेकंदात ओलांडत असतील, तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील? काय म्हणत आहे? दोन समान लांबीच्या रेल्वे, हिची लांबी एवढी आहे, हिची लांबी एवढी आहे, एकाच दिशेने जात आहे, म्हणून आपण असे काढले. ठीक आहे, ही पण इकडे चालली, ही पण इकडे चालली. ठीक आहे, दोन्हीची लांबी एकच आहे, एकच आहे, एकच आहे. ठीक आहे, दोन्ही रेल्वे एका इलेक्ट्रिकच्या खांबाला 10 सेकंदात आणि 15 सेकंदात ओलांडत आहे. एक रेल्वे 10 सेकंदामध्ये ओलांडत आहे एका खांबाला रेल्वेच्या, ही 15 सेकंदामध्ये ओलांडत आहे. इथपर्यंत गोष्ट कळली मित्रांनो? तर त्या एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील? याचा मित्रांनो डायरेक्ट एक सूत्र आहे, 2AB A-B. ठीक आहे, कशा हे मांडणी करायची? का दोन समान लांबीच्या रेल्वे कसं ओळखायचं? कसं? समान लांबीच्या रेल्वे, ठीक आहे, एकच दिशा, दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने जात आहे, एवढं दोन वाक्य जर असेल आणि नंतर एका खांबाला एक दहा सेकंदात ओलांडत आहे आणि दुसरी 15 सेकंदामध्ये ओलांडत आहे, त्यावेळेस असं करायचं. ठीक आहे, काय मित्रांनो इथे 2 * A-B आहे, 2 लिहून घ्या, गुणेला 10 आणि 15, गुणेला 10 * 15 / A-B, म्हणजे त्यांना वेळेतला फरक आहे. कसा? तर एका दिशेने जात असताना आपल्याला फरक काढायचा आहे. 15 - 10 किती होते? हे A-B म्हणजे वेळेमधील फरक. 15 * 10 गेले किती होते? 5 राहिले. ठीक आहे, बस तुमचं एवढं गणित आहे. 5 * 1 = 5, 5 * 3 = 15, 3 * 2 = 6, 2 * 3 = 6, 7 * 6 = 60. 60 आला आन्सर. ठीक आहे, आन्सर एकदा चेक करू दे मला. हो 60 आहे. 60 काय आहे? सेकंदमध्ये, कारण इथे पण हे सगळ्या गोष्टी ह्या सेकंदमध्ये आहे, ह्या सेकंदमध्ये आहे. इथपर्यंत गोष्टी तुमच्या कळल्या. हे ओळखायचं कसं गणित? एक समान दोन रेल्वे आहे, तिची समान लांबी, लांबी दोन्हीची समान आहे आणि त्यांची दिशा एकच आहे. ठीक आहे, फक्त जो वेळ आहे ना, वेळ अलग अलग आहे. काय? वेळ वेळ वेगवेगळा. ठीक आहे, यावरून तुम्ही हे गणित यावरून ते गणिताचा पॅटर्न ओळखायचा आहे, गणिताचा टाईप ओळखायचा. ठीक आहे, या टाईपचं गणित मित्रांनो इथे 2AB / A-B. ठीक आहे, असं करायचं. लक्षात ठेवा, थोडं कन्फ्युज नका, कारण तुम्हाला सरासरी वेगाचं सूत्र काय सांगितलं मी? वेग बरोबर काय सांगितलं? 2AB / A+B. ठीक आहे, हे आहे सरासरी वेगाचं सूत्र. तर हे मित्रांनो हे ए आणि बी इथे वेळ आहे, एकमेकींना ओलांडण्यासाठीचा वेळ. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट तुमच्या कळली मित्रांनो. आता 38 नंतर टाईप नंबर 39 बघू आपण. टाईप नंबर 39, दोन समान लांबीच्या रेल्वे एकाच दिशेने एक समान वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत. प्रत्येक रेल्वेची लांबी 120 मीटर असून
त्या एकमेकींना 12 सेकंदात ओलांडतील, तर प्रत्येक रेल्वेचा वेग किती? बघा मित्रांनो काय म्हणताय, दोन रेल्वे आहे, एक अशी रेल्वे आहे, एक दुसरी अपोजिट साईडनं ना, एक इकडे चालली दुसरी इकडे येत आहे विरुद्ध दिशेने, दोन्हींची लांबी 120 आहे आणि 120 आहे, मग काय म्हणत आहे 120 मीटर असेल ना, मीटर असायला, ठीक आहे 120 मीटर, विरुद्ध दिशेने प्रत्येक लांबी 120 मीटर असून त्या एकमेकींना 12 सेकंदामध्ये ओलांडते, म्हणजे मी काय म्हणतो हा जो पॉईंट आहे ना, ही दुसरीला 12 सेकंदामध्ये ओलांडते, ही 12 सेकंदामध्ये कोणाला ओलांडते, इला, म्हणजे किती 120 मीटर 12 सेकंदामध्ये ओलांडते, अंतर अपॉन वेळ बरोबर वेग निघेल, ठीक आहे कळता येते, ही पण मित्रांनो ही रेल्वे इला 12 सेकंदामध्ये ओलांडते, म्हणजे मला असं म्हणायचं आहे का हे कोण हे पार करत आहे ना, 120 मीटर पार करत आहे 12 सेकंदामध्ये, ठीक आहे प्रत्येकीचा वेग काढायचा आहे, 12 12 कटले 10 मीटर पर सेकंद वेग राहिला, हा 10 एक 12 12 कटले, एक आणि 12 1 12 होते, खालचं शून्य जशी ते मीटर आणि सेकंदमध्ये वेग आहे म्हणून 10 मीटर पर सेकंद तुमचं आंसर आहे, ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत गोष्ट कळत आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल इथे का 120 प्लस 120 240 घ्यायचे असेल तर तुम्ही 240 पण घेऊ शकता, काही हरकत नाही, 12 सेकंदामध्ये ओलांडत आहे, 12 सेकंद घ्यायचे मित्रांनो 12 सेकंदात, कारण वेळ मित्रांनो दोन्ही साईड दोन्ही रेल्वेंसाठी सेमच आहे, किती 12 सेकंद घेऊ शकता मित्रांनो, बट मग तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, वेग एक समान वेग आहे ना, त्याला वेगाला दुप्पट करावं लागेल ना, अंतर अपॉन वेळ बरोबर वेग येते, पण हा वेग कोणता, वेग 1 प्लस वेग 2 राहील, कोणाचा, इचा पण वेग आहे प्लस इचा पण वेग, दोन्ही वेळून वेग मिक्स होईल ना, अपोजिट डायरेक्शननी आहे, दोन्ही वे अपोजिट दिशेने आहे, त्यामुळे वेगांची काय होईल मित्रांनो, बेरीज होईल, म्हणजे वेग 1 प्लस वेग 2 बरोबर अंतर काय, अंतर अपॉन वेळ शोधत आहे, 12 1 12 12 2 24, ठीक आहे आणि 100 जसे ते 20 मीटर पर सेकंद तुमचं आन्सर आहे, पण मित्रांनो तुम्हाला दोन्हींचा वेग सारखा आहे ना, मग एक 20 मीटर म्हणजे ते एक एकीचं 10 मीटर पर सेकंद राहील प्लस दुसरीचा 10 मीटर पर प्लस सेकंड, ठीक आहे, हे इचा 10 मीटर पर सेकंद प्लस इचा 10 मीटर पर सेकंद, तेव्हा कुठं तुमचं 20 मीटर आन्सर होईल, ठीक आहे तुम्हाला इथे म्हणजे सोप्या भाषेमध्ये इथे मी थोडं सांगितलं, ठीक आहे तुम्हाला काही करायची गरज नाही मित्रांनो, कोणत्याही एकाच रेल्वेचे घ्यायचं आहे हे इचं असं काही नाही घेतलं तरी चालेल, ठीक आहे कोणती एक रेल्वे दुसरीला ओलांडून राहिली किती 120 मीटर, किंवा तीच रेल्वे स्वतःला स्वतःलाच ओलांडत आहे 120 भागेला वेळ, नाही ते तुम्हाला डायरेक्ट असं गणित दिसल काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट मित्रांनो वेग बरोबर अंतर अपॉन वेळ करा, जिथं दिसत आहे तिथं डायरेक्ट 120 दिसत आहे आणि खाली 12 दिसत आहे, ठीक आहे अंतर अपॉन वेळ 120 काय मीटर आणि हे सेकंद, तुमचा मीटर पर सेकंदमध्ये हे येऊन जाईल 12 12 कटले 1 आणि 0 10 मीटर पर सेकंद आहे, तुम्हाला 10 मीटर पर सेकंदमध्ये विचारलं तर मीटर पर सेकंदमध्ये काढा, नाही तर 10 मीटर पर सेकंदमध्ये होते मित्रांनो कोण किती होते 6 किती 36 किमी पर अवर, ठीक आहे कसा काढला ह्या 10 मीटर पर सेकंड म्हणजे 10 ला तुम्ही काय करा काय करा लागेल 10 ला हे 18/5 करावं लागेल ना, 10 मीटर पर सेकंडमध्ये आहे ना, याला किमी पर अवरमध्ये करण्यासाठी 18/5 ने गुणावं लागेल, ठीक आहे 5 1 5 5 2 10 आणि 18 2 36, ठीक आहे इथपर्यंत गोष्ट कळते तुमच्या, डायरेक्ट तुम्हाला आन्सर काय लिहायचं का अंतर अपॉन वेळ 120/12 सेकंद, ठीक आहे इथपर्यंत गोष्ट कळत आहे का, हा पॅटर्न एकदा पाठ करून घ्यायचा, कसा पॅटर्न आहे मित्रांनो, दोन रेल्वे एक समान लांबी, एक इकडे चालली, क्वेश्चन नंबर किती आहे मित्रांनो, हा 39 आहे ना, इथे लिहून घेतो बघू एकदा 39 एक समान लांबी म्हणजे लांबी सेम आहे, लांबी सेम पुन्हा काय वेग सेम आहे, फक्त डायरेक्शन एक आणि एक अशी आहे, ठीक आहे कळत आहे, त्यांची लांबी सेम आहे, वेग सेम आहे आणि वेळ पण सेम आहे, ओ आता तरी बघिले, आता लांबी वेग आणि वेळ तिन्ही मित्रांनो गोष्टी तुमच्या सेम आहे, वेळ काय मित्रांनो 12 12 सेकंद सेम, सगळ्या गोष्टी सेम आहे, काय वेळ सेम आहे, तिन्ही गोष्टी सेम असेल तर डायरेक्ट अंतर आहे तुमचं 120/12 सेकंद, ठीक आहे अंतर अपॉन वेळ बरोबर तुमचा वेग निघेल किती 10 मीटर पर सेकंड, या मीटर पर सेकंडला तुम्ही
कशामध्ये कन्व मीटर पर सेकंड मध्ये विचारलं तर मीटर पर सेकंड मध्ये करायचं, नाहीतर तुम्हाला यालाच तुम्हाला किमी पर आवर मध्ये पण हे करता येते. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत गोष्ट कळली. या आधीच तुम्हाला आणखी एक टाइप काय सांगितलं मित्रांनो, कुठे गेला तो टाइप, 38 नंबरचा टाइप बघा, त्यावेळेस काय काय सेम होतं, वेळ नव्हता सेम, फक्त वेळ नव्हता सेम, वेळ वेगळा होता आणि वेग वेगळा होता, त्यांची डायरेक्शन लांबी आणि डायरेक्शन एक होतं. त्यावेळेस तुम्हाला सूत्र काय लावतं, वेळ 2ab/a-b, हे ए आणि बी काय आहेत, तर पहिला वेग आणि दुसरा वेग. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट कळत आहे. 39 नंबरचा टाईप झाला मित्रांनो, आता आपण 40 नंबरचा टाईप घेऊ. ठीक आहे, 40 टाईप नंबर 40 बघा आता काय. 200 मीटर लांब रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 4 सेकंदात व प्लॅटफॉर्मला 6 सेकंदात ओलांडते, तर त्या प्लॅटफॉर्मची लांबी किती. बघा मित्रांनो, तुम्हाला 200 मीटर लांब रेल्वे एका माणसाला 4 सेकंदात ओलांडते, म्हणजे ती स्वतःची लांबी 4 सेकंदामध्ये ओलांडते. इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील माणसा प्लॅटफॉर्मला 6 सेकंदात ओलांडते. प्लॅटफॉर्मला म्हणजे प्लॅटफॉर्म प्लस तिची स्वतःची लांबी, एवढ्याला किती सेकंदामध्ये ओलांडते मित्रांनो, 6 सेकंदामध्ये विचारते ओलांडते. मग तुम्हाला काय विचारलं आहे, प्लॅटफॉर्मची लांबी, तुम्हाला फक्त एवढ्याची एवढ्याची लांबी विचारलं आहे. बघा मित्रांनो, 200 मीटर ओलांडण्यासाठी 4 सेकंद घेत आहे, म्हणजे हे 200 मीटर ओलांडण्यासाठी 4 सेकंद घेत आहे मित्रांनो, आणि एकूण ओलांडण्यासाठी ती 6 सेकंद घेत आहे. 6 सेकंदापैकी 4 सेकंद इथं खाऊन घेतले तिनं, 4 सेकंद या 6 सेकंदापैकी 4 सेकंद तर स्वतःची लांबी ओलांडण्यासाठी खाऊन घेतले. मग राहिली की जी ती याची मित्रांनो, 4 सेकंद प्लस ही 2 सेकंद. ठीक आहे, या 6 सेकंदापैकी मित्रांनो 4 सेकंद तर तिनं स्वतःच्याच लांबी ओलांडण्यासाठी खाऊन घेतले ना, बस 4 सेकंद इथे खाल्ले, मग राहिली की ती 2 सेकंद शिल्लक, हे 2 सेकंद प्लॅटफॉर्मची लांबी खाण्यासाठी घेत गेले. ठीक आहे, आणि तुम्हाला काय विचारलं आहे, प्लॅटफॉर्मची लांबी विचारली ना. ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही, काहीही हरकत नाही. पा सांगतो कसं, आता पहिलं घ्या वाक्य, 4 सेकंदामध्ये 200 मीटर जात आहे, मग 2 सेकंदात किती जाईल, 2 सेकंद करायला भागेला 2 इथे करा, याला पण भागेला 2 करा, किती राहिली, 100 मीटर. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या कळत आहे, हे वाक्य काढून टाका. आता तुम्ही एवढं काढलं होतं ना का, प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी 2 सेकंद लागत आहे, 2 सेकंदामध्ये किती जात आहे ते, 4 सेकंदामध्ये जर 200 जात असेल तर 2 सेकंदामध्ये 4 सेकंदचे अर्धे 2 सेकंद झाले, तर याच्या पण अर्धे करायला लागणार आपल्याला 100 मीटर. ठीक आहे, करत आहे इथपर्यंत गोष्टी तुमच्या, नाही तर पुन्हा एकदा सांगतो, मीटर पर सेकंडमध्ये वेग काढून घ्या. पहिलं किती होते, याला 4 भागा, भागेला 4 करा, इथे पण भागेला 4 करा, किती होते, 4×25 50 मीटर/1 सेकंद. ठीक आहे, 50 मीटर/सेकंद तिचा वेग आहे, 2 सेकंदात किती जाईन ते, 50 मीटर/सेकंद × 2 सेकंद, 50×2 = 100. ठीक आहे, काय, वेग गुणेला वेळ बरोबर अंतर, काय, प्लॅटफॉर्मची लांबी 100 मीटर आहे. ठीक आहे, यालाच बेसिकनुसार करू का, आता बेसिकनुसार बघा. आता मित्रांनो, 200 मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवरील माणसाला 4 सेकंदात ओलांडते, म्हणजे तुम्हाला काय वेग काढायचा आहे. पहिलं प्लॅटफॉर्मची लांबी डायरेक्ट आपण करून घेऊ का, प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर म्हणजेच काय होते, अंतर, अंतर बरोबर काय तुमचा, वेग गुणिला वेळ मायनस रेल्वेची लांबी. हे तुम्हाला सूत्र बघा सुरुवातीला सांगितलं होतं, कसं हे सूत्र कसं काढलं मित्रांनो मी, काही नाही, अंतर बरोबर वेग, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, एवढं सूत्र आहे ना. अंतर म्हणजेच काय तुमचं, प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी. आता काही केलं नाही तुमच्याकडे, काय रेल्वेची लांबी देऊन आहे ना, मग हे प्लसवाला प्लस रेल्वे होतं ना, हे इथून काढून इकडे आणलं, मायनस रेल्वे केलं, इकडे प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर वेग गुणला वेळ मायनस रेल्वेची लांबी. ठीक आहे, बस इथून ते सूत्र निर्माण झालं. तुमच्यासाठी डायरेक्ट लक्षात राहण्यासाठी, जर तुम्हाला प्लॅटफॉर्मची लांबी काढायची असेल तर वेग गुणला वेळ मायनस रेल्वेची लांबी, जर तुम्हाला रेल्वेची लांबी विचारली तर वेग गुणला वेळ मायनस प्लॅटफॉर्मची लांबी, बस एवढं करा. तुम्हाला काय काय दिलं आहे मित्रांनो, इथे 6 सेकंदात ओलांडते म्हणताय, घ्या 6 सेकंद घ्या, मायनस रेल्वेची लांबी 200 देऊन वाटते मला वाटते. ठीक आहे, 200 मीटर आहे. ठीक आहे, तुम्हाला वेग माहीत नाही, वेग काढायसाठी मित्रांनो नेमकं काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो काय, रेल्वे आहे 200 मीटरची, वेग बरोबर रेल्वे 200 मीटरची आहे, तिला ओलांडण्यासाठी किती वेळ लागत आहे, तिला 10 का 4 सेकंद. ठीक आहे, वेग बरोबर अंतर अपॉन वेळ,
करता है का तुम्हार वेग बरबर अंतर अपन वेग वरच मीटर है खाली सेकंड मे है मे का तुम्हारा मीटर पर सेकंड मे वेग नहीं चार एक चार चार पंचवीस आ शून्य जशे थे पन्नास मीटर पर तुम्हारा मीटर पर सेकंड तुम्हारा वेग है। ठीक है मित्रांनो, पन्नास मीटर पर सेकंड तुम्हारा वेग है इतपर्यंत गोष्ट करता है। हाच मीटर पर सेकंड वेग वेग जो है ना तुम्हाला किमी पर अवर मध्ये करण्याची गरज नाही कारण ही पण हे सेकंड आहे आणि हे मीटर आहे। ठीक है इतपर्यंत गोष्ट तुमच्या कळत आहे। मग पण पाच सक ती किती होते पाच सक तीस आणि काहीतरी चुकत आहे का एक मिनट पास पाच सक तीस तीनशे मायनस दोनशे तीनशे तो हो बरोबर आहे ना पाच सक तीस आले आणि एक शून्य जसे ते मायनस दोनशे तीनशेतून दोनशे गेले शंभर काय तुमची प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर एवढेले। ठीक आहे शंभर मीटर सगळ्या गोष्टी मित्रांनो मीटर आणि सेकंडमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला वेगाला किमी पर ओवर मध्ये करण्याची गरज नाही। इतपर्यंत गोष्ट तुमच्याकडे आहे हे बेसिकनुसार झालं मित्रांनो। काय बेसिक आहे प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर वेग गुणला वेळ मायनस रेल्वेची लांबी। तुम्हाला तुमच्याकडे वेळ होता रेल्वेची लांबी होती हे नव्हतं मग हे काढण्यासाठी तुम्ही हे केलं। ठीक आहे इतपर्यंत गोष्ट कळलं नाहीतर डायरेक्ट तुम्ही वेग आणि वेळेच्या ठिकाणी वेग काढण्यासाठी वेग बरोबर अंतर अपॉन वेळ असंही करू शकता डायरेक्ट इथे पण तुम्ही दोनशे भागेले चार करू शकता। ठीक आहे वेग वेग बरोबर अंतर अपॉन वेळ बरोबर तुम्ही करू शकता या पद्धतीने सुद्धा करू शकता। काय का इथे इथे तुमचा वेग होता वेग बरोबर अंतर अपॉन वेळ इथे पण करू शकता काहीही फरक पडत नाही आन्सरवर तुमचा। ठीक आहे इथपर्यंत गोष्ट करत आहे त्यानंतर मित्रांनो 41 नंबरचा क्वेश्चन घेऊ। ठीक आहे 41 नंबरचा क्वेश्चन दिसेल तुम्हाला 10 किमी पर अवर या वेगाने गेल्यास कार्यालयात 5 मिनिटे उशिरा पोचते वेग काय आहे 10 किमी पर अवर तेव्हा काय 5 मिनिटे उशिरा पोचतो 15 किमी पर अवर या वेगाने गेल्यास कार्यालयात 7 मिनिटे लवकर पोचतो 15 किमी पर अवर वेगाने गेल्यास तो काय 7 मिनिटे लवकर पोचतो तर घरापासून कार्यालयापर्यंत अंतर किती। बघा मित्रांनो तुम्हाला हे गोष्ट करण्यासाठी मगाशी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा काय लसावी गुणिला मिनिटे अपॉन 60। ठीक आहे तुम्हाला मगा एक सूत्र सांगितलं होतं बस तेवढं सूत्र कसं होतं मगाचं गणित मला वाटते 10 किमी पर अवर वेगाने गेला तेव्हा तो वेळेवर पोचतो। ठीक आहे आणि 15 किमी पर अवर गेला तेव्हा तो 12 मिनटे आधी पोचतो असं होतं ना बस तसंच करायचं मित्रांनो काहीही हे 5 मिनटे जो उशीर आहे ना किंवा 7 मिनटे जो लवकर आहे ना कोणता तरी एक 5 मिनटे जो उशीर आहे ना 5 मिनटे उशिरा म्हणजेच तुम्ही मगाच्या टाईपमध्ये निर्धारित वेळेवर करू शकता निर्धारित वेळेवर करू शकता आणि जो 5 मिनटे उशीर झाला ना यालाच इकडे टाकून द्या 5 मिनटे लवकर 7+12 मिनटे लवकर तेवढं काही लक्षात घेऊ नका तुम्ही डायरेक्ट एक गोष्ट लक्षात ठेवा का जे गणित आहे ना आधी तुम्हाला एक टाईप शिकवला होता का 10 किमी पर अवर वेगाने गेल्यास तो निर्धारित वेळेवर पोचतो 15 किमी पर अवर वेगाने गेल्यास तो 12 मिनटे लवकर पोचतो। ठीक आहे हा जो मागचा टाईप होता ठीक इथपर्यंत गोष्ट कळत आहे त्या टाईपला हे सूत्र लागते। आता या टाईपला 10 किमी पर अवर वेगाने गेल्यास तो 5 मिनटे उशिरा पोचतो 15 किमी पर अवर वेगाने गेल्यास तो 7 मिनटे लवकर पोचतो याला आपण ह्या टाईपला सुद्धा मित्रांनो म्हणजे टाईप नंबर 41 ला आपण सुद्धा मित्रांनो ते सूत्र लावायचं आधीचं फक्त इथं जे मिनिट आहे ना ह्या दोन्ही मिनिटांची बेरीज करायची किती 7 मिनटे प्लस 12 मिनटे मिनिटांची बेरीज करायची। ठीक आहे काय हे मिनिट आहे ना याची बेरीज करा लिहून घेतो लसावी किती होईल मित्रांनो 10 आणि 15 लसावी किती होते 30 होते। ठीक आहे गुणिला मिनटे किती आहे 7 मिनटे प्लस 5 मिनटे 7 आणि 5 12 मिनटे भागेला किती आहे 60 जशी ते किती होते आता बघून घ्या 30 31 30 दोन्ही 60 बेकबे बेसक 12 तुमचं 6 किमी आन्सर आलं। ठीक आहे 6 किमी फायनल आन्सर आहे इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर कळत आहे। हां मित्रांनो तुम्हाला लसावी तुम्हाला कसं तुम्हाला सांगितलं मी कसे करायचं तर 12 घ्या आणि किती सॉरी
दहा आहे इथे 15 आहे. तुम्ही बेसिक नुसार तुम्हाला बेसिक ने सांगितलं होतं ते तसं पण करू शकता. किंवा दुसरी ट्रिक आहे की मित्रांनो 10 ने याला भाग जाते का? नाही जात ना, मग म्हणजे 15 लसावी नाही. त्यानंतर याच्या पटीतली संख्या मित्रांनो किती घ्यायची? ठीक आहे 30 आहे. 30 याच्या 15 गुणिले 2 किती येते? 15 2 30. या 30 ला याने तर भाग जातेस, या नाही भाग जाते, म्हणजे तुमचा 30 हा लसावी झाला. ठीक आहे, इथे 30 लसावी लिहायचा. एक दुसरी मेथड मित्रांनो तुम्हाला पुन्हा सांगतो, काहीही टेन्शन नाही घ्यायचं. ए बी ए मायनस बी, बस एवढं सूत्र पाठ करा. एक गुणाकार भागेला फरक, ठीक आहे, गुणाकार भागेला फरक. गुणाकार किती? 10 आणि 15, 10 गुणिला 15 भागेला फरक किती आहे? 10 15 गेले 5, किती? 5 एक 5, 5 3 15, 10 3 30. ठीक आहे, कोणतं सूत्र? ए बी अपॉन ए मायनस बी. हे झालं तुमचा लसावी, लसावीचे सूत्र, लसावीचे सूत्र. ठीक आहे, हे आता मला ते कोणतं काळकाम वेगचं ज्यावेळेस मी हे गणित सोडू लागलो होतो, याच्यानंतरचा टॉपिक आहे काळकाम वेग, त्याचे गणित सोडू लागलो होतो तेव्हा मला ते दिसलं लसावी, असा पण निघू शकते लसावी. आता लक्षात आलं माझ्या. ठीक आहे, 41 नंतर 42 नंबरचा. ओके, इथे आपण थांबून जाऊ का? ठीक आहे, 42 नंबर नंतर घेऊ आपण. ठीक आहे, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, हा मित्रांनो पार्ट 4 होता, 4 होता. त्यानंतर मित्रांनो इथे चॅप्टर संपलेलं नाही, पार्ट 5 आता उद्या शूट होईल. ठीक आहे, पार्ट 5 हे उद्या कन्फर्म आहे. जर ह्या पार्ट 5 सुद्धा आपलं चॅप्टर संपलं नाही तर पार्ट 6 पण येईल. ठीक आहे, 6 पण येऊ शकतो. इथपर्यंत पार्ट तुमचे पार्ट 5 फिक्स आहे, म्हणजे आता हा कम्प्लीट झालेलाच आहे, हा उद्या होऊन जाईल. आणि जमलं तर इथे जर आपले हे चॅप्टर समजलं नाही तर तुम्हाला मी पार्ट 6 पण घेईल. ठीक आहे, आणि हां, महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो रेल्वेचे क्वेश्चन्स किंवा रेल्वे म्हणजेच तुमचं वेगवेगळं अंतर आहे. ठीक आहे, वेळ अंतर, ठीक आहे, हे आहे. कसं? तर बघा मित्रांनो, तुम्हाला काही गणित बघा रेल्वे व्यतिरिक्त शिकवले होते, बस तेच गणित मित्रांनो वेगवेगळ अंतरमध्ये येते, सोबत त्या वेगवेगळमध्ये रेल्वे पण येते. आणि तुम्हाला रेल्वेचे जे जसे गणित आहे फक्त रेल्वेचे मित्रांनो बघा, मी तुम्हाला जे गणित सांगितले ना त्याच ठिकाणी एक्झाममध्ये रेल्वे येते, नाहीतर बस. फक्त बस हा एक शब्द बदलवते, बस देऊन तुम्हाला बस अशी जात आहे, दुसरी बस अशी येत आहे. तुम्हाला काय येते? वेग काढा, वेळ काढा. याची किमी 10 ची स्पीड आहे, याची 15 ची स्पीड आहे, दोघे एकमेकींना पार करण्यासाठी किती वेळ लागन? बस तुम्हाला हे विचारण का? बस रेल्वेच्या ऐवजी फक्त तुम्हाला बस लिहून येईल आणि बस सेम गणित राहील. एक बस अशी चालली, एक बस अशी चालली, म्हणजे पुणेवरून मुंबईला दुसरी पहिली बस 7:15 चालली, दुसरी बस पुणेवरून मुंबईला 8:15 चालली. ठीक आहे, तुम्हाला हेच क्वेश्चन मी मित्रांनो तुम्हाला रेल्वेमध्ये मी करून दिला होता. ठीक आहे, आणि हां, एक्झाममध्ये काय काहीही फरक पडणार नाही, तुम फक्त एक तर रेल्वे लिहून येईन त्या प्रश्नामध्ये, नाही तर रेल्वेच्या ऐवजी तुम्हाला बस हा शब्द लिहून येईन. बस म्हणजे काय? आपली एसटी बस. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाची. आणि हेच क्वेश्चन म्हणजे मित्रांनो वेगवेगळ अंतरचे, तुम्हाला वेगवेगळ अंतर हे चॅप्टर वेगळे शिकवण्यात येणार नाही. ठीक आहे, कारण की वेगवेगळ अंतर म्हणजेच मित्रांनो रेल्वे हे चॅप्टर आहे. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो? फक्त काय एक्झाममध्ये रेल्वेच्या ऐवजी तुम्हाला बस येईल, सायकल येईल, एक किंवा दोन माणसाची स्पीड येईल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहे आता. आणि रेल्वे व्यतिरिक्त काही गणित तुम्हाला शिकवलेलेच आहे मी. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे. थँक्यू.